महाराष्ट्रातील नेत्यांचे अपघात कमी होण्याचं नाव घेता येत नाही. कोणत्या तरी नेत्याचं अपघात होत आहे. अशातच पुन्हा एकदा एका माजी मंत्र्याचं अपघात झालाय. राष्ट्रवादी सिंदेगड झाल्यानंतर आता शिवसेनेतील बड्या नेत्याचं अपघात झालाय. घोड बंदरवरून पालघरला जात असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं अपघात झालं. त्यांच्या कारला मागून डंपरने धडक दिली आहे. या कार अपघातात ते जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पालघर येथील कुपोषित मुलाच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी सावंत गेले होते. यावेळी साकी नाका येथे त्यांच्या कारला मागून एका डंपरने धडक दिलाय. यामध्ये सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला मार लागलाय. अपघात झाल्यानंतर सावंत स्वतःच रुग्णवाहिकेने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. या घटनेनंतर डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सावंत हे शिवसेनेत सक्रिय असून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते आरोग्य मंत्री होते.